नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी हाऊजमध्ये तर मित्रांनो सर्वांसाठी महत्त्वाची बातमी तर मित्रांनो आजची सर्वात मोठी बातमी म्हणजे अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादीचा आपला आमदारकीचा राजीनामा हा दिला आहे तर मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजितदादा पवार यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला असून विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी हा राजीनामा मंजूर केला आहे अजित पवार यांनी कोणत्याही कारण देता राजीनामा दिला असून अजितदादा पवार यांचा राजीनामा मंजूर केल्याचे बागडे यांनी सांगितले आहे माझ्या विधानसभा मतदारसंघाचा राजीनामा मी देत आहे असा फोन अजितदादा पवार यांनी स्वतःहून मला केला म्हणून मी तो मंजूर केला असं बागडे यांनी सांगितले आहे त्याचबरोबर कुठलंही कारणसुद्धा दादांनी सांगितलं नाही असं सुद्धा ते म्हणले आहे अजितदादा पवार यांचं नाव शिखर पँक घोटाळा प्रकरणीत आलं होतं त्यासह सत्तर जणांची नावेसुद्धा पंचवीस हजार कोटीच्या घोटाळ्यामध्ये आली होती तर मित्रांनो ज्यामध्ये शरद पवार सुद्धा नाव होतं आज दिवसभर शरद पवार हे ईडीच्या कार्यालयात जा जाणार अशी बातमी चर्चेत होती मात्र कायदा सुव्यवस्थेचं कारण सांगत शरद पवार यांनी ईडी कार्यालयात जाणं नाकारलं आहे तर मित्रांनो अजित पवार हे त्या शिखर बँकेच्या संचालक मंडळावर होते त्या घोटाळ्यामध्ये शरद पवार यांचा संबंध असू शकत नाही कारण ते संचालक सुद्धा नव्हते आणि सभासदसुद्धा नव्हते असं सर्वांनी स्पष्ट केलं मात्र कुणीच अजितदादा पवार यांच्या संदर्भात स्पष्टीकरण दिलं नव्हतं या पार्श्वभूमीवर अजितदादा पवार यांच्या राजीनाम्यामुळे मोठी खरबळजनक उडले आहे तर मित्रांनो राष्ट्रवादीचे आमदार अजितदादा पवार यांनी हा पक, पक्ष पक्ष सोडण्याचा का निर्णय घेतला आहे आता आजूसुद्धा ही सर्व गुपितच बाब आहे तर मित्रांनो हा जर सुद्धा डावा असू शकतो किंवा राष्ट्रवादीचासुद्धा एक नवीनच खेळी असू शकते तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते सुद्धा खाली कमेंट करायला अजिबात विसरू नका का, का मित्रांनो तुम्हाला असं वाटतं की भाजपाने सुद्धा ही कोणतीतरी एक रणनीती आखली आहे ते सुद्धा तुम्ही खाली कमेंट करू शकता तर मित्रांनो अशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मनात कोणताही प्रश्न असेल तर तो खाली कमेंट करा आणि दररोज नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर आपल्या मराठी चॅनलमध्ये पाहण्यासाठी आपल्या मराठमोड चॅनलला सबस्क्राईब करून साईटला असलेल्या घंटीला दाबाला अजिबात विसरू नका